मौजे दासखेड या ठिकाणी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 50 कुटुंबावर महावितरणाची लटकती तलवार. घराच्या गच्चीवर गेले तरी तारावरील विद्युत प्रवाहामुळे केस उभे राहतात. 10 वर्षांपूर्वी मुलगा तारेला चिटकला होता. ग्रामपंचायतीने ठराव दिला. महावितरणाचे अधिकारी म्हणतात, विजेची तार अगोदरची, तुमचे घरे नंतरची. 50 वर्षापासून तार बदलल्याच नाही. ग्रामस्थांचे म्हणणे, दुर्घटना घडली तर महावितरण जबाबदार. डॉक्टर गणेश ढवळेंनी मुख्यमंत्री ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे लेखी तक्रार ईमेलद्वारे केलेली आहे. या सर्व न्यूजचा आढावा घेतला आहे आमचे बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी. बघा सविस्तर वृत्त. बरं, नंतर मग किती वेळ झाला काय? अर्धा तास घेऊन आला. बरं, मग तुम्ही दवाखान्यात त्यांना आता बरं आहे त्यांचं. पण मग त्यानंतर ही घटना घडल्यानंतर तुम्ही एमएससी जे अधिकारी जे आहेत त्यांना सांगितलं होतं का? सांगितलं. मग ते काय म्हणले, एमएससी आलते लोक, एमएससी लोक आलते बघायला विचारपूस करायला? नाही, तुमची विचारपूस करायला आलते का? ही घटना घडल्यानंतर नेमकं असं झालं का? बरं, हे घर जे वर तार गेली, तुमचं घर आहे का हे? बरं, मग हे तार हात वर जर केला तर हाताला लागण्यासारखा जीवितला धोका आहे ना? आणि तार कधी आठवते तुम्हाला किती जुन्या त्या? नाही, माझ्या लग्नाच्या आधी 72 तर. मग हे तारच्या धोक्यामध्ये तुम्ही सांगितलं नाही का? काही 100 बाऱ्या लोकांनी हे केले. काय केलं? तक्रारी केल्या. राम बाप्पा होते तर मग काय म्हणतात ते? करू 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 करूच म्हणतात पण करत नाही. नुसतं करू करू. ठीक आहे, काय अडचण येते? या तुमच्या संदर्भात जे ऊर्जा मंत्री जे आहेत ना, नितीनजी राऊत, त्यांना, मुख्यमंत्र्यांना, संबंधित पालकमंत्री मुंडे साहेबांना मी लेखी तक्रार करून हे तुमचं कमीत कमी जुन्या तारा बदला किंवा ह्या घरावरचे तारा तुम्ही दुसऱ्या बाजून घ्या, जेणेकरून हे जे 35 घर जे 60-70 जे घर समजा आहेत यांना धोका होऊ नये पावसाळ्यापूर्वी. कारण पावसाळा सुरू होणार आहे, वारा काळात भीती आहे का नाही तुम्हाला? ठीक. तुमचं? विवेक रामराव कोकाटे. बरं, इथं शेजारी घर आहे का तुमचं? काही तार जी मेन गेली समजा वगैरे याच्या संदर्भात आम्ही वारंवार आपले हे ना अधिकारी, एमएससीबीचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणले ग्रामपंचायत ठराव द्या. आम्ही ग्रामपंचायत ठराव घेतला तरी तिला काढू काढू म्हणले. पुन्हा नंतर तास म्हणले की तुमचे घर नंतर झाले, आमची लाईन अधोगर होती, त्याच्यामुळे आम्ही काही ह्यात करू शकत नाहीत म्हणले. कोणी लिखी नाही दिलं पण तोंडी एमएससीबीचे अधिकारी. नाव आहे का लक्षात तुमचं? आता पहिले ते 54 ते होते. आता ते बरोबर ते म्हणले तुमचे घर नंतर झाले तर हे आमचे तार पहिलीच आहे म्हणले. पण हे तारा माणसासाठी म्हणा का माणसं तारेसाठीच म्हणा? आम्ही तसं म्हणलो ना त्यांना. ते म्हणजे आम्हाला म्हणले होते ग्रामपंचायत ठराव द्या. आम्ही ग्रामपंचायत ठराव दिला त्यांना. सरपंच ठराव दिलेला आहे. सर्व लोकांच्या सह्याही घेतलेल्या आम्ही कागदावर. कारण बऱ्याच वेळेस आम्ही स्लॅबवर गेलो ना तर असे ते केस उभे होते आमचे अक्षरशः. हात वर करायचं म्हणत लागू शकते. हाताचा तर विषय सोडून द्या, लाईट जर चालू असेल त्याच्या खाली गेलं तर तुम्ही अक्षरशः बघू शकता हे केस आहेत ना. असे वर होत असतात तर इतकी परिस्थिती आहे की यांनी स्वतः जो अनुभव सांगितला या छतावर जर गेला तुम्ही हात वर करणं लांबच आहे. मी तर पुढे राहून हात उभा केला. हात वर करणं लांबच आहे पण जर उभं राहिलं तर विद्युत प्रवाहानं त्यांचे केस उभं राहतात. म्हणजे बघा, जर केस उभं राहत असेल इतक्या जवळ तारा असतील आणि चुकून एखादा माणूस छतावर गेला आणि चुकून त्याने आळसानं किंवा कशाने असं हातवर चुकून जर केला तर त्या माणसाचं काय होईल? आणि यांनी सांगितलं की संबंधित प्रकारे ग्रामपंचायत. तुमचं? खेलाजी सर्जीराव निर्मळ. गाव? दासखेड. बरं, नेमकी काय तारेची काय अडचण आहे तुमची? तारे घराहून गेली जर तुटली शेवगावनी हा तर सगळ्याला धोका होऊ शकतो. तुमचं घर कुठे नेमकं? इथून 3 नंबरला. कोणतं हातानं दाखवा बरं कुठलं आहे? जातेपूर. पत्र्याचं घर आहे ते? पत्र्याचं घर. आणि 30-40 वर्षापूर्वी जुनी तार आहे का? जुनी तार आहे. नंतर बदललीच नाही? बदललीच नाही. आणि जर पावसाळ्यापूर्वी वारा एखाद्या जर समजा तुटली तर या पत्र्याच्या घरांना धोका होऊ शकतो? होतोच. काय ना तुमचं? नमस्कार, मी हरिदास शेलार, गाव दासखेड. मी वेळोवेळी प्रशासनाला फोनवर किंवा समक्ष जाऊन भेट घेऊन सांगितलं की बा ह्या ताराखाली 50-60 लोकांची घरं आहेत, 200-250 लोक घरावरात, सर्वांची घरं पत्र्याची आहेत. तार ही निकामी झालेली. तार जर तुटली तर कमीत कमी 10-20 लोक मरू शकतात. ह्याला सर्वस्व जबाबदार लाईट खात राहील. किती जुनी तार आहे वाटतं? माझ्या जन्माच्या अधोगरची आहे. मग 40-50 वर्षापूर्वीची तार असू शकते, मला काय सांगता येत नाही. पर तार जर तुटली तर जीवितहानी होऊ शकते. ह्याला सर्वस्व जबाबदार लाईट खात राहील. यांनी तात्काळ दखल घेऊन ही तार काढावी व आमचे रहिवाशांचे जीव वाचवावे एवढीच आमची विनंती आहे. आपण या ठिकाणी उभे आहोत
पाटोदा तालुक्यातील मौजे दासखेड या गावी आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं तर ही जी वस्ती आहे की जुनी याला झोपडपट्टी एरिया जो म्हणला जातो समजा वगैरे की म्हणतात की लोक इंदिरा गांधीच्या काळामध्ये यांना घरं दिली होती. तर हातेच्या अंतरावर जर मी पाठीमागे गेलो तर असा हात वर केला माझा तर ही ते तार जी आहे ती मेन लाईट आहे आणि या ठिकाणी जे 240 कुटुंब जे आहेत आणि 60-70 जे घर आहेत त्यांना या ठिकाणी धोका संभवतो हा. आणि ही तार खूप म्हणजे जे वयस्क बाबा जसं म्हटलं की 30-40 वर्षापूर्वीची तार आहे आणि जर वाजा वाजल्याचं समजा तुटलीच तार ते मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होऊ शकते. आणि या ठिकाणचे जे शेलार आहेत हरदा शेलार त्यांनी वारंवार प्रशासनाला विनंती केली, लेखी दिलेली निवेदनं आहेत, तोंडी दिलेली निवेदनं आहेत, फक्त बघूबघू म्हणतात पण काम करत नाही. या संबंधात ग्रामस्थांचं जे म्हणणं आहे की जीवितहानी टाळण्यासाठी तात्काळ नव्या तारा टाकण्यात याव्यात किंवा ही तार जी यांच्या घराच्या वरनं जाते बरेच पत्र्याचे घर आहेत ते कमीत कमी शिफ्ट करून या लोकांच्या जीवितचा धोका टाळावा. डॉक्टर गणेश ढवळे, न्यूज 7 डेज, बीड.